स्वप्नाली सुबई मखाना किती शांत झोपला. खूप दिवसांनी तू झोपवलंस त्याला, शांत झोपणारच नाही का? माणसाला तहान लागले की पाणी हवं असत, तसंच मुलांना त्यांची आई हवी असते. स्वप्नाली सगळ्यात जास्त अन्याय तू याच्यावरच केलास. हे बघ आता तुझं मन थाऱ्यावर आलंय का? नाही म्हणजे अजूनही तुझ्या मनात जर समीर बद्दल काही संशय असेल ना, तर खरंच सांगते एका घरात राहून काहीच उपयोग नाही. बघ अगं नात्यात एकदा गाठ पडली ना त्याचा मऊपणा संपतो. सासूबाई मला पटलंय, माझ मन साफ झालं. आता नाही अजूनही तुझ्या मनात काही किंतु परंतु असेल ना, तर तू ओंकारला घे आणि वेगळी हो. बघ सोहमचं आणि तुझ्या वाटचं जे आहे त्यापेक्षा अधिकच देईन मी तुला. हा बघ चेक आणलाय, सही केली आहे त्यावर, जी रक्कम भरायची आहे तू भर. भाई मला जे हवंय ना ते कुठल्याही बँकेत नाही, इथे आपल्याच घरात आहे. हीच ते ओळखू नाही शकले आणि याचा पश्चाताप होतोय मला. स्वप्नाली आत्ता बोलतेस तू, पण तू ज्या काही चुका केल्यास हे मी पुढे चालवून घेणार नाही. तू आमची आहेस, आम्ही तुला कधीही अंतर देणार नाही, पण हीच भावना तुझ्याही मनात असायला हवी. नाही सासूबाई मी तक्रारीला जागा नाही देणार. आता खालमानेने जागेन मी. खालमानेने का जगशील? काही आश्रित नाही आहेस इथे, तुझ्या हक्काचं घर आहे. फक्त चुकीच्या मानपणाच्या गोष्टी डोक्यात आणू नकोस म्हणजे झालं. तू जर नीट वागलीस तर ही तुझी सासू कायम तुझ्या पाठीशी असेल. कळलं? माणसं दूर गेली की त्यांची किंमत कळते असं म्हणतात, मलाही कळली आता किंमत. आता नाही मी त्यांना दूर जाऊ देणार. एक लक्षात, सुडाची भावना कायम माणसाला संकटात लावते आणि गैरसमजातून निर्माण झालेला सूड न विझणारी आग लावतो. आणि सुडाच्या भावनेचं काय ग, ती पेटवण्यासाठी इंधन लागत नाही, डोळ्यातल्या पाण्यानेही पेटते. म्हणून सगळ्यात महत्वाचं स्वप्नाली, मनात काही ठेवू नकोस, जे आहे ते बोलून मोकळी हो. हे बघ स्वप्नाली, मी काही आत्ताच तुला सगळी उत्तरं दे असं म्हणत नाही, तूही काही बोलू नकोस. हा सही केलेला चेक, यावर जी रक्कम भरायची तू भर. स्वप्नाली तू तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी कुठलाही वेगळा निर्णय घेतलास ना तरी चालणार आहे मला, मी नाराज होणार नाही. नाही सासूबाई घेऊन जातो मी. थांब, असू दे, ठेव तू, नीट विचार. सोहमच्या मागे आयुष्य तुला कसं जगायचंय याचा नीट विचार कर. हे घर, ही माणसं हवी की पैसा आणि इस्टेट? स्वप्नाली तू कुठलाही निर्णय घेतलास ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तू कायम माझी मोठी सून असणार आहेस आणि मी कायम तुझ्या पाठीशी असणार. कळलं? नीट विचार कर.
सासूबाईंनी कोरा चेक दिलाय सही करून. चांगली आहेत आपल्या घरची माणसं. हा सही केलेला चेक, यावर जी रक्कम भरायची तू, हे बघ, तू जर काही वेगळा निर्णय घेतलास तर काही हरकत नाही माझी. मी खरंच नाराज होणार नाही. मला अजूनही संशय असेल ना तर हा घ्या सुरा, संपवून टाका मला. पण असं मनात संशय ठेवून उगाच घरातलं वातावरण बिघडत वाहिनी. मी घरच्यांशी इतकी वाईट वागले तरी सुद्धा ते माझ्याशी चांगलं वागतंय. माझ्या या गुन्ह्याला देवही माफ करणार नाही. अक्कासाहेब कुठे होता तुम्ही? अहो मी कधीपासून तुमची वाट बघतीय. नाही म्हणजे निघत होते मी तेव्हा तुमचा निरोप घ्यायचा. हो कळलं मला तुम्ही निघताय. अक्कासाहेब माझ्याकडून जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर खरंच. तुमच्याकडून कसला त्रास? उलट तुमच्यामुळे माझं काम सोपं झालं, गुंता कमी झाला. काम कितीही मोठं असलं ना तरी कर्तृत्वमान माणसांना त्याचं काही वाटत. पण गुंते नकोच आयुष्य. निघताना असं का बोलताय? आमचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. अहो तुमच्यामुळे माझ्या घरात समाधान परत आलं, माझी सून परत आली. अक्कासाहेब माझं कोल्हापुरातलं आयुष्य यापुढे तरी बरं जाईल असं वाटतंय मला. आल्या आल्या तुमची केस मिळाली, ती व्यवस्थित सॉल्व्ह झाली. माझ्या वरिष्ठांचा माझ्यावरचा विश्वास वाढला. अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात म्हणून म्हणून हे सगळं आपण इतक्या पटकन सोडवू शकतो. खरं अक्कासाहेब एक सांग, माझा ना देवावर फार विश्वास आहे पण तुमचं आणि माझं दैवत एकच. सत्य तुमच्या तोंडून ऐकून खूप छान. निघू मी सांभाळ. एक विनंती होती. बोला ना. तुमच्या आई वडिलांना भेटायचंय मला. काय झालं शक्य नाही का? त्याची काय गरज? मला माहिती आहे तुम्हाला कुटुंबाबद्दल बोलायला आवडत नाही पण तुमच्यासारखी हुशार कर्तव्य दक्ष मुलगी आई वडिलांच्या संस्कारांमुळेच घडू शकते म्हणून मला त्यांना भेटायचंय. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं. येते मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग यू डिड फॉर मी. निघते मी. इन्स्पेक्टर तुम्ही काय झालं अशा अचानक का निघून गेल्या? या आई वडिलांबद्दल बोलायचं नाही काय असं अशी गुंते नको आयुष्यात असंही म्हणालंय. काय चाललंय त्यांच्या मनात ते कळत नाही. आदरणीय सासूबाई काय बोलू काही कळत नाहीये. मी इतक्या चुका करूनही तुम्ही माफ केलं. माझ्या मृत्यूचा सापळा रचून
त्यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, कल्याणी समीरला त्रास दिला, तरी तुम्ही माझा स्वीकार केला। पण मला फार अपराधी वाटत, प्रेम मिळवण्याची माझी योग्यता नाही आहे। तुम्ही मला शिक्षा केली नाही, पण मी स्वतःला शिक्षा करून घेते। तुमच्या या घराच्या मायेच्या सावलीत राहण्याचा मला काही हक्क नाही। मी इथे राहिल्याने हे घर अपवित्र होईल, म्हणून मी निघून जाते खूप दूर, पुन्हा कधीही इथे परत न येण्यासाठी। माझ्या ओंकारवर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रेम करा, माझ्यापेक्षा चांगले संस्कार कराल याची खात्री आहे मला। मी आजपर्यंत ज्या चुका केल्यात त्याच प्रायश्चित्त म्हणून माझ्या काळजाचा तुकडा इथे ठेवून जाते। तुमची दुर्दैवी सून आली, माझ बाळ आजीच ऐकायचं, मोठ्या आजीच छोट्या आजीच ऐकायचं, कल्याणी काकूला त्रास नाही द्यायचा, झाडा जर करायचं हुंकर झाडा जर करायचं। नाही म्हणजे मला जरा आश्चर्यच वाटलं मामांजी, दिव्य मुलांना आपल्या आई वडिलांचं एवढं कौतुक असतं, पण इन्स्पेक्टर दिव्या त्यांच्याकडे आई वडिलांचा विषय काढल्यावर त्या सरळ निघूनच गेल्या। म्हणजे काहीही न बोलता निघून गेली। मी तिला जेव्हा म्हटलं की मला तुझ्या आई वडिलांना भेटायचं आहे तेव्हा काय गरज आहे असं म्हणा, मी जेव्हा आग्रह धरला की काय हरकत आहे भेटायला, तर अचानक मला मला या विषयावर बोलायचं नाही असं म्हणाली, बॅग उचलली आणि तरातरा निघून गेली। कुणाचं काय तर कुणाचं काय, तुम्ही बायका सुद्धा मनातल्या गोष्टी लपवण्यामध्ये अत्यंत हुशार असता। असं काही नाही मामाजी, जर आम्हाला असं वाटलं ना की आपल्या बोलण्याने समोरच्याला काही त्रास होणार आहे तर फक्त त्याच गोष्टी आम्ही लपवून ठेव। बर, तुमच्या मोठ्या सुनबाई काय म्हणताय, नाही म्हणजे लोक ठिकाणावर आहे ना त्यांच, स्वप्नाली ना, हो म्हणजे मला वाटतंय की तिला आता खरंच पश्चाताप होईल, आणि तरी मामंजी मी तिला एक वेगळी मोकळीक दिलीच आहे। कसली मोकळीक मामंजी?
स्वप्नालीच्या मनात समीर बद्दलचा संशय जर तसाच कायम असेल आणि फक्त आपण तिला माफ केलंय या दबावाखाली जर ती काहीही न बोलता इथे राहत असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तिच्या मनात जर समीर बद्दल अडी तशीच राहिली तर आज ना उद्या घरातलं वातावरण पुन्हा खराब होणारच. म्हणूनच मी तिला म्हटलं, बाई असं काही तुझ्या डोक्यात अजून असेल तर तुझा निर्णय तू घे. सोहमच्या वाटणीचं तुझ्या वाटणीचं जे काही असेल आणि त्याही पेक्षा अधिक सगळं तुला देऊ आणि बाहेर तुझी उत्तम सोय करू. तू ओंकारला घे आणि वेगळी राहा, लांब राहा पण प्रेमात राहा, नाही का? अत्यंत योग्य निर्णय. हा असा निर्णय तूच घेऊ शकतेस राजलक्ष्मी. मामांजी सगळी आपलीच मुलं आहेत, आपणच नाही विचार करणार तर दुसरं कोण करणार? काय ग कल्याणी, समीर कुठे? सासूबाई समीरला खूप वाईट वाटलंय, बोलतच नाही येतो. वाटलंच मला नाही मामांजी, ते त्याने सुरा हातात घेतल्यावर स्वप्नाली काही न बोलता निघून गेली. ही गोष्ट त्याने मनाला लावून घेतली अशा. हो ना, त्याचंच वाईट वाटलंय त्याला. जा तू त्याला बोलव ना, राजलक्ष्मी बोलेल त्याची, मीही बोलेन. आजोबा हो समीर घरात नाहीये, कळत नाही कुठे गेलाय. म्हणजे अरे देव, आता न सांगता समीर कुठे गेला? अजून स्वप्नाली वहिनींचा विश्वास नाही माझ्यावर, काय करू काहीच कळत नाही. स्वप्नाली वहिनी एवढ्या रात्रीच्या कुठे जातात? वहिनी, वहिनी काय वेडे पडाय हा? लक्ष कुठे तुमचं? केवढा मोठा अपघात झाला असता आता? करू द्यायचं होतं मला. काय काय बोलताय तुम्ही, काय झालंय तुम्हाला? सगळ्याच्या लायकीच नाहीये मी, खूप त्रास दिलाय मी सगळ्यांना. असला वेडेपणा करण्याआधी एकदाही ओंकारची आठवण नाही झाली तुम्हाला? तुम्ही सगळे तुम्ही काळजी घ्या ओंकारची. कल्याणीला पण सांग. एवढंच ओळखलं तुम्हाला? मला वाटतं मी तुम्हाला जाऊ देईन. मला नाही जगायचं, मला जाऊ दे रे. वहिनी ओंकार माझ्या मुलासारखा, काका म्हणून मी त्याच्यावर नेहमी प्रेम करेन, माया करीन, त्याच्यावर लक्ष ठेवीन. पण आई म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? वहिनी आता तुम्ही फक्त ओंकारची आई नाही आहात, त्याचे वडील सुद्धा आहात. कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते? मी तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. माझी तर माफी मागण्याची सुद्धा लायकी नाहीये रे. तरी तरी शक्य असेल तर माफ कर. मी तुम्हाला कधीच माफ केलं. तुम्ही आता माझ्या बरोबर घरी येत आहे, माझी शपथ आहे तुम्हाला. हे बघा, तुम्हाला कल्याणीची शपथ आहे. अहो किती प्रेम करते तुमच्यावरती. मी नाही, मी कोणाचाही सामना नाही करू शकणार. लहान मुलांना शपथेत गुंतवणे असं म्हणतात, पण वहिनी तुम्हाला आता तुमच्या मुलाची ओंकारची शपथ आहे, तुम्हाला घरी यावंच लागेल. समीर, तुम्ही माझ्या बरोबर घरी येत आहे. वहिनी स्वप्नालीची समजूत तू काढलीस, पण समीरच काय ग?
राहूद असं दुखावलं गेलं तर कस समजवायचं त्याला? त्यांना या मुलांचं काही कळतच नाही मामाजी. सासूबाई काय ग? बघा चिठ्ठी. चिठ्ठी? सासूबाई स्वप्नाली घर सोडून गेली आहे. अरे काय? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.